निविदांच्या आरक्षणावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर सवाल उपस्थित केलेत. कोणत्या निकषांवर गोविंदांना नोकरी देणार असा परखड सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा मोठा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयावर विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. याविषयी सोमवारी सभागृहात मुद्दा मांडणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय. मुख्यमंत्री झाल्यावर भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावलाय. आणि 5% आरक्षण आपण त्यांना दिलेलं होतं, त्याच्यामध्ये राज्याच्या संघटना असतात. उदाहरणार्थ कबड्डी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशन, अशा वेगवेगळ्या असोसिएशन असतात. त्याच्यामध्ये तुम्ही गोविंदांचा रेकॉर्ड काय ठेवणार आहे? ज्यांना तुम्ही आरक्षणाची संधी देता, बोलता की तुम्ही 5% आरक्षण देणार, उद्याच्याला त्याच्यातला एखादा काही न शिकलेला असेल, तो 10वी पण नाही झाला आणि तो तर त्या पथकामध्ये त्या पथकाने पारितोषिक मिळवलं, त्याला कुठली नोकरी देणार तुम्ही? व बाकीची मुलं प्रॅक्टिस करतात स्पर्धा परीक्षा, त्यांना काय देणार तुम्ही? पण एकदम अचानक त्याचं कुठं रेकॉर्ड नाही, त्याची कुठली माहिती नाही, त्यांचं कुठल्या शिक्षणाची तुम्हाला माहिती नाही आणि असं असताना एकदम 5% तुम्ही घोषणा करता, त्या संदर्भामध्ये क्रीडा विभागाला विश्वासात घेतलं का? कुणालाही विश्वासात घेतलं नाही. आलं यांच्या मनात गेलं जाईल असं नसतं. ही लोकशाही आहे, त्याच्यामध्ये काम करत असताना इथं महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांना पण साधारण काय वाटतं ह्याचाही विचार करायचा असतो. दरम्यान काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर निशाणा साधलाय. ची मान्यता देण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, मात्र गोविंदांना सरकारी नोकरी देणं म्हणजे आज राज्यातील आणि देशातील बेरोजगार तरुणांची केलेली एक क्रूर चेष्टाच आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही. 2014 ते 2019 काळामध्ये झाली नाही. दुर्दैवाने 19 नंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या अल्पवादीच्या सरकारच्या काळातही कुठलीही नोकर भरती सरकारला करता आली नाही आणि आता त्याच्यातच हा नवीन असा प्रकारचा निर्णय घेऊन मला असं वाटतं की या तरुणांची चेष्टा करण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे. राज्य शासनाने हा निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे. आपल्या परंपरागत ज्या गोष्टी आहेत, दहीहंडी ही महाराष्ट्र सोडून कुठंच नाही हे समजणं गरजेचं आहे. दहीहंडी आपल्या हृदयाजवळ अतिजवळ आहे आणि तो एक खेळ आहे, परंतु त्याची गल्लत आपल्या पारंपरिक जे काही आपले खेळ आहेत त्याच्याशी होऊ नये. गोविंदा पथक हे ठरलेले आहेत निदान मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचा हा वर्षातला जसा आपला एक सण याचा असो किंवा आणखीन काही जे आहेत, मला असं वाटतं की ही आपली संस्कृती आपण संस्कृती म्हणून जपूया. त्याच्यासाठी असं वेगळं काय जर केलं तर त्याच्यामध्ये अडचणी होतील असं माझं मत आहे. दरम्यान ही सगळी टीका झाल्यानंतर आता सरकारतर्फे सारवासारव करण्यात येते. गोविंदांना वेगळं आरक्षण दिलं नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर हे आरक्षण नव्याने दिलं नाही आहे, तर हा ह्याला खेळाचा दर्जा देऊन त्या आरक्षणामध्ये जोडलं. त्या आठवडा करण्याचं काय म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी मिळणाऱ्या 5% आरक्षणावर आक्षेप आहे का? तर नाही आहे तुमचा आक्षेप. तुम्हाला असं वाटतं की ह्यांना ॲडिशनल 5% दिलं, तर ॲडिशनल 5% दिलं नाही, देता येत नाही. त्यामुळे खेळाच्या 20-22-25 जे काही खेळांची यादी आहे त्याच्यामध्ये एक खेळ जोडला गेला, मग तो अजूनही कुठला जोडला जाऊ शकतो? मागणी केली कोणतरी. दरम्यान सरकारच्या या घोषणेनंतर ट्विटरवर पाऊस पडलेला आहे. सरकारच्या या घोषणेवरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. आता विटी दांडू आणि चोर पोलीस खेळणाऱ्यांनाही आरक्षण द्या अशी टोलेबाजी काही जणांनी केली. पहा, शिंदे काकांना विनंती, मुंबई गोवा महामार्गावर वाहन चालवणं याला खेळाचा दर्जा द्यावा असं वैभव शेटकर हे परीक्षार्थी म्हणत आहेत. आणि नोकरीत 5% आरक्षण द्यावं, गोविंदा वर्षातून एकदाच येतो, आम्ही तर गेली 12 वर्ष या स्पर्धेत वर्षाचे 365 दिवस नेहमी भाग घेत असतो, असं खोचक ट्विट केलं आहे. अरविंद दिवटे आणखी एक तरुण ते म्हणतात, मंगळा गौरीचे खेळ खेळणाऱ्या महिलांनी कोणाचं घोडं मारलंय, त्यांनाही आरक्षण मिळालंच पाहिजे. गोविंदा रे गोपाळ असं अरविंद दिवटे म्हणतायत. ऋषी नावाचा एक तरुण आहे, तो सुद्धा म्हणतोय, विशीतल्या पोरांसमोरील गहन प्रश्न, अग्निवीर व्हावं की गोविंदा व्हावं? विशीतल्या पोरांसमोर गहन प्रश्न असा खोचक सवाल ऋषीनं केलाय.